चक्रासन. या आसनासाठी दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांनी दोन्ही पायांच्या घोट्यांना स्पर्श होईल एवढ्या प्रमाणामध्ये दोन्ही पायांच्या टाचा मागे घ्यायच्या आहेत. दोन्ही हात कोपरामध्ये वळवून हातांचे तळवे मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत. दोन्ही हातांनी जमिनीवर दाब द्यायचा आहे. छाती, कंबर आणि मान वर उचलायचे आहे. हात सरळ आणि मान मागे खेचायचे आहे. शक्य तेवढा वेळ याच स्थितीमध्ये राहायचे आहे. आसन सोडताना हळुवार कंबर खाली करायची आहे आणि दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. चक्रासनामुळे पूर्ण पाठीच्या कण्याला बॅकवर्ड बेंडिंग मिळते, त्यामुळे पाठीच्या स्नायूंची ताकद वाढते, त्यामध्ये नवचैतन्य प्राप्त होते. हात, मनगटे, खांदे यांची ताकद या आसनामुळे वाढते. शरीरामध्ये हलकेपणा, चेतना आणि ऊर्जा या आसनामुळे निर्माण होते. तीव्र पाठदुखे असेल तर तज्ज्ञ मार्गदर्शनाशिवाय हे आसन करू नये.